नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का बाळांनो? आता मागच्या भागामध्ये बाळाची टाळू कशी भरायची, मालिश कशी करायची ती दाखवली तुम्हाला. आता ह्या भागामध्ये बाळाला आंघोळ कशी घालायची ती दाखवणार आहे. हे पहा, बाळाची टाळू भरून झाली, मालिश करून झाली, आता बाळाला आंघोळ घालायची. बघा, आता बाहेर आहे ना, चांगलं ऊन पडलंय. ऊन पडल्यावर बाळाला आंघोळ घालायची. लय थंडीमध्ये बी आंघोळ नाही घालायची, नाही तर बाळाला आहे ना सर्दी होती. आता आहे ना दुपारचे 12 वाजले, तर बाळाला आंघोळ घालायला मी पातेल्यात पाणी घेतलंय. पाण्यात आहे ना बोट घालून पायचं, लय गरम पाणी नाही घ्यायचं, कोमट गरम पाणी घ्यायचं. आणि बाळासाठी आहे ना सेपरेट साबण ठेवायचा, दुसऱ्याने वापरायचंच नाही तो साबण. बाजारात आहे ना लय साबण भेटत आहेत बाळांचे, ते वापरायचे. बाळाला आंघोळ घालताना ना दोन पाय सरळ करायचे. पायाखाली आहे ना उंच इट घेतली आणि बसायला पण पाट घातलाय. हे असं केलं ना मग बाळाच्या अंगावर पाणी घातलं ना मग आपण पण बल्लवत नाही. दोन्ही पायावर आहे ना बाळात आथरलंय आणि बाळाच्या मानखाली हळूच हात घालून बाळाला पालत करून घेतलंय. बाळात आहे ना बाळाच्या तोंडाखाली नाही आलं पाहिजेत, मग बाळाला ना मोकळा सुवास घेता येतो. आता बाळाच्या आहे ना डोक्यावर पाठीवर असं हाताने थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम बाळाच्या अंगावर पाणी नाही वाचायचं, नाही तर बाळाच्या आहे ना नाका तोंडात पाणी जायचं. मग हळू डोक्याला पाठीला साबण लावायचा, मग दोन्ही हाताला पायाला पाठीला मागच्या बाजूला चांगलं साबण लावून चोळायचं. आपण बाळाची चांगली मालिश केलेली असते ना, भरपूर तेल लावलेलं असतं, मग चांगलं धुवून काढायचं साबण लावून. आधी हाताने घालायचं पाणी, नंतर मगाने घालायचं. आता मागचा भाग आहे ना धुवून झालाय, आता बाळाला उत्तानं झोपायचं. त्याला हाताला पायाला साबण लावून चांगलं स्वच्छ धुवायचं. बाळाचे आहे ना गरम पाणी पोटावर बतलं ना मग पोट पाट शेकून निघती. अंगावर पाणी घालताना ना तोंडात पाणी जाऊन द्यायचं नाही. गळायला आहे ना असा आडवा हात लावायचा, मग तोंडात पाणी जात नाही बाळाच्या. परत बाळाच्या मानखाली हात घालायचा, बाळाला तोंड आपल्या बाजूनी येईन असं घ्यायचं. कपाळावर आहे ना आडवा हात ठेवून डोक्याला साबण लावून चोळायचं. डोक्यावर असा हात ठेवून हळूहळू चोळून पाणी घालायचं, तोंडात पाणी नाही जाऊन द्यायचं. बाळाच्या आहे ना डोक्यावर असा हात ठेवून पाणी ओतलं ना मग बाळाची टाळू शिकून निघती. दोन्ही हाताला साबण लावायचा आणि मग बाळाच तोंड धुवायचं. आज बाळाच कपाळ गाल नाक चांगलं धुवायचं, नाकात काही घाण असली तर काढायची. तोंडात बी काही घाण असली ना तर असं बोट घालून काढायचं. बाळाचा गळा आहे ना हळूहळू चुळून पाण्याने धुवायचा. बाळाच्या पोटावर आहे ना असे हातपाय चांगले असे ताणून हे करून जळवायचे, मग पाणी वाचायचं. बाळाचे असे हातपाय ताणले ना मग बाळाची वाढ आहे ना पटपट होती. बाळांनो, आपल्याकडे आहे ना काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला पण आहे, सोलापुरी कुरकुरी शेंगदाणा चटणी पण आहे, तरीची लाल मिरची पावडर पण आहे. खास तुमच्यासाठी ना बाळांनो आपण दसऱ्याला 3 नवीन मसाले पण आणले. तर पहिला आहे ना गोडा मसाला, आणि दुसरा मटन मसाला, आणि तिसरा आहे ना चिकन मसाला. आपले मसाले आहेत ना शुद्ध शाकाहारी मसाले आहेत आणि आपले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत.
बाळांनो तुम्हाला माझे मसाले घ्यायचे असले ना तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा किंवा मेसेज करा, मग तुम्हाला आहे ना घरपोच मसाले मिळून जाते. आपण आहे ना खेड्यापाड्यात शहरात आणि पूर्ण भारतात मसाले पाठवतो. एवढंच नाही बाळांनो, आपण भारताच्या बाहेर सुद्धा मसाले पाठवतो. मसाल्याच्या किमतीसाठी आहे ना व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, तुम्हाला आहे ना साऱ्या किमती मिळून जाते. बाळाच्या अंगावर आहे ना भरपूर पाणी घालायचं, बाळाला ना दोन्ही पायावर बसवायचं, आंघोळ घालताना ना एक मान खाली बाळाच्या असा हात कायम धरायचा, कारण बाळाची मान आहे ना नाजूक असती. नंतर खांद्यावर पोटावर भरपूर पाणी घालायचं, मग असं आहे ना असं हात लावून वरून टाळवर पाणी वाचायचं, काय ना थोडं पाणी आपल्या पायावर वाचायचं, पायाचा अंगारा बाळाच्या कपाळाला लावायचा, काय ना बाळाचे दोन्ही पाय असे आपल्या हातात धरायचे ना असे जुळून कपाळाला लावायचे बाळाच्या, बाळाचे आहे ना कानात हळूच फुकायचं, मग कधी पाणी गेलं असतं तर ते निघून जात. मग बाळाला आहे ना स्वच्छ कोरड्या टॉवेल मध्ये गुंडाळून घ्यायचं, नाही तर बाळाला थंडी वाजती. पहिले लोक आहेत ना सुती साड्याचेच बाळा ते वापरायचे, आमच्या टायमाला सुती साड्याचेच बाळा ते होते. आम्ही ते बाळा ते ना स्वच्छ धुवायचो आणि उन्हात वाळवायचो, बाळाचे बाळा ते ना बाळालाच वापरायचे. आता लहान बाळांच्यासाठी ना बाजारातले टॉवेल नॅपकिन हगी आलेली ते तुम्ही ते पण तुम्ही वापरू शकतात. बाळाला आंघोळ करून घरात आणलं ना मग टॉवेलनी चांगलं पुसायचं आणि कोरडं करायचं. मग बाळाला पावडर लावायची, मग बाळाच्या कपाळाला गालावर हाताला तळहाताला पायाला काजळाचा टिपका द्यायचा. मग आहे ना मोठी शाल घ्यायची, शालचा एक कोपरा दुमडून त्याच्या बाळाचं डोकं ठेवायचं, मग हळूहळू बाळाला आहे ना शाल मध्ये गुंडाळून घ्यायचं, त्याच्या भागाला आहे ना असं हलकस बांधून घ्यायचं. मग आहे ना असं जुळीत झोपी लावायचं, जुळीवर आहे ना असं पातळ कापड टाकायचं, मग असं झोका द्यायचा बाळाला. कपडा टाकला ना मग बाळाला उभी येती, झोका दिला मग बाळ गुरकुनी झोपत. मग बाळांनो कसा वाटला आजीचा हा व्हिडिओ, आवडला का? आवडला असताना तर चला बरं पटपट लाईक करा आणि शेअर करा, चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन पण दाबा. आणि आता घरात तुम्ही एकट्या जरी असल्या ना तर कोणाची मदत नाही घेता तुम्ही बाळाला आंघोळ घालू शकतात. बाळांनो तुमच्या बाळांचे ना छान छान फोटो मला व्हॉट्सअपला पाठवा, मला पाहायला ना लई आवडते. अजून तुम्हाला येत ना कोणचे कोणचे व्हिडिओ पाहिजेत माझ्याकडून ते पण मला कमेंट करून तुम्ही सांगा. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, बाय बाय.